सोडून दिला विकेट कीपर साहेब लासात लालू पुढचा चेंडू रिलीज करण्यासाठी पडदे या डावीच्या बरासा बाहेर आपण पाहतोय गडबड गडबड आणि गडबड मैदानावरती उठले हो रिलीज करण्यासाठी हा चेंडू अप्रतिम टाकला गेला प्रचंड मोठा अपील पंचांकडे मागितला तरी पंचांनी कळवलं की हा फलंदाज नाबाद आहे फलंदाज नाबाद होणं गेला ज्या निलेश खरवाळेनं सेमीफायनल मध्ये पहा मैदानावरती कुठल्या प्रेक्षकांनी बसायचं नाही पाहतोय हो चिंधानवरती आलेला परत अपील सलग दोन अपील फुटाले लालू साहेबांचा हा चेंडू ऑफ साईडला खेळला गेलाय क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर म्हणून आपल्या डाव दिशेला जातोय चेंडू अडवतोय का नाही नक्कीच अजूनही अडवलेला नाहीये दोन पायांच्या मधून अगदी हात झाला डग्यापाणी चेंडू मागे गेलाय अपडेट करा सांगतो सांगतो केला आता अपडेट केला याच बरोबर अकरा सहा आणि पाच अकरा काळजी करू नका विश्वास लालू साहेब पुढचा चेंडू हो निलेश कर्मचारी हा चेंडू बिरकावलाय अमोल भागाच्या डोक्यावर चेंडू 1 2 3 पास क्षेत्र खेळला गेलाय सिंगल मिळेल तरीकडे आपण पाहतोय निंबो संघ निलेश कर्मासाठी चेंडू पहा बॅट वाकडी तिकडी कशी तरी करत चेंडू ढकलला गेलाय आणि डीम फर्मॅनला चेंडू खेळाय निलेश कर्माने ट्रेडमार्क चौकार सच्चा जोडीदार चेंडू हो पहा चेंडू पहावर त्याला हलकस अपील केले गेले अक्षरशः असं वाटलं की निलेशच्या पायाला काहीतरी निलेश कर्माने चेंडू अक्षरशः सॅटेलाइटला स्पर्श करत परत खाली येतोय एक पॉवरफुल षटकार सहा धावा हा चेंडू डावेटीच्या बरासा बाहेर निलेश खरवाळेनं तू तरी केलेला हल्ला वाईट बॉल हो बॅट चिकन क्षेत्ररक्षण चांगले केले गेले आणि दुसऱ्या बाजूने झुंडकरून संतोष ठेवले वेगळी धार चढले बॅट चिकन आपण पाहतोय क्षेत्रचे पाठवर येतोय पॉईंटला चेंडू आडवला गेला फेकलाय दोन षटकांचा खेळ संपतोय आणि संधी झालेला पुढचा चेंडू हो चेंडू कट केलाय अविनाश कर्ण झेल सुटतोय धावफलक वाढणार आहे एक धाव तर आतापर्यंत वाढते आणि पोहोचतोय धावफलक 29 धावा षटक क्रमांक तिसरं नुकतं सुरू झालं परतीदा लालू साळवेचा पुढचा चेंडू फुलटोस आणि हा एक रावडी फटका षटकार विश्वासाचं ओ रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला गेला बॅट आणि बॉलचा मला वाटतं संपर्क आलेलाच नसावा धावा तर मिळणारच परतीदा पुढचा चेंडू बॅटच्या आतली कड घेतोय डीप स्क्वेअरला क्षेत्र जुनिअर पाठवर आला एकच धाव मिळेल आणि सिंगाच्या साहेब धावपर पुढे सरसवे तब्बल 36 धावा काही सेकंदातच त्याचबरोबर सिंगांवर आलेला प्रचंड मोठा अपील आणि पंतांनी कळले चेंडू ऑप्टमच्या बरासचा बाहेर आहे राजुरीकरांच्या मार्फत रान चेंडूवरती प्रहार केलाय पप्पू तोडकर चेंडूच्या पाठवर येत आहेत आले ना सर चेंडू बोलणे सरांच्या मैदानावरती आगमन होत आहे बॅटची कडा घेतली जाते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ब्लॉकहोल पद्धतीचा मारा बॅटची कडा घेतली त्यांचा पल्ला जी सर दादांचा एकदा स्वागत करूया त्यांच्या समोर आमचे अतिशय जुने परम मित्र आणि काळ गाजाने आमचे शैलेश वैद्य पाटील आहेत त्यांचे मला निलेश करमाळेची सदाबहार फलंदाजी मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आज आपण पाहतोय उलटा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु जेंडू हळूहळू जातोय काही काळ पंकज बोराडे चिकाच्या सपळ्याने त्या ठिकाणी येतोय निमगाव गावचा असणारा खेळाडू प्रतिस्पर्धी संघातून खेळताना दिसतोय कारण हे आयपीएल फॉर्मॅटने खेळवली जाणारी स्पर्धा आहे आणि त्यापैकी कोणता संघ मिळवतोय सुभाष भोईटे संदीप राठोडसाठी बॅटची कडा घेतली जाते जेल पकडला जातोय केतन रायकरच्या हातामध्ये चेंडू जाऊन दिसवतोय पहिला धक्का बसतोय 50 धाव संख्येवर खेळाडू अपुरामुळे आता मात्र टप्पा म्हणल्यानंतर काहीसा खाली राहणारा चेंडू बॅटच्या पट्ट्या मोठा पट्टा मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न झाला एक धाव पूर्ण होतो पाहिजे दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय का परंतु अमोल भालेराव सागोरीचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय चेंडू अडवतोय एका धावीने संघाची धावसंख्या झटपट वाढते जाऊन पोहोचते ती 51 धावांवर जाऊन पोहोचते यश आहे मोठा पट्टा मारला
मध्ये गणेश वाडेकरच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणखीन एक धक्का बसतोय वॉरियर्स निंदा जावा सांगतोय संधी लॉन फुटर्स मध्ये चेंडू लॉन्ग ऑनच्या दिशेने खेळला जातोय क्षेत्ररक्षक पप्पू तोडकर त्या ठिकाणी येते चेंडूची फेक केली जाते आणि एकाच धावेवर सुंदर चेंडू लोअर फोल्डर्स पद्धतीचा चेंडू होता आणि नक्कीच मिळकीच्या दिशेने खेळला जातो एक धाव पूर्ण केली जाते एका धावेने संघाची धाव संख्या वाढते जाऊन पोहोचते ती पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फटकावला जातो लॉन्ग ऑनच्या दिशेने चेंडूची फेक केली जाते एक धाव मिळेल एका धावेने संघाची धाव संख्या पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातो एक धाव मिळेल एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 55 तर अलीकडच्या काळात धावसंख्येवर लढत जात आहे धावल्या जिग्नेश सुभाष भोळटे गोलंदाजीसाठी चेंडू मोठा फटका मारला जिग्नेश पर यासाठी मी गुजरात वरून महाराष्ट्रात आलो जिल्हा मध्ये आलो जिल्हा मध्ये आलो फटाफटका पुन्हा एकदा जिग्नेश बॅट मधून जबरदस्त फटका चेंडू सिंग मारे शाकार षटकार साधा दादासाहेब कोठारे गोलंदाजा माफ करा शरीर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय मारला सर तर पुन्हा एकदा शरीर चेंडू अजूनही संधी उपलब्ध मोठा मारण्याचा प्रयत्न पाहूया या ठिकाणी सरकार 5000 रुपयाचे पारितोषिक शेळके साहेब समर्थ झाले रुपयाचे पारितोषिक तर माऊली शेळके 5000 रुपये धन्यवाद चंदू सर यानंतर आता एक मिनिट संपलेली आहे दुसरी बिलिंग मात्र मैदानाच्या पाणी द्या खेळाडूला दोन्ही चौघातील खेळाडूला पाणी द्या थोडासा आवाज वाढायचा आहे सुनील सर थोडा आवाज वाढा या ठिकाणी आता विनंती करतोय सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत दक्षिण दर्या कार्यक्रमासाठी मात्र बहुतांशी खूप लोक थांबतात परंतु काही जात आहेत त्यामुळे आता प्रथम तर विनंती करतोय आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी पाट राज्य राष्ट्रवादी काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष अतुलशेठ डंके साहेब विनंती करतोय आपण सर्वांचं स्वागत करावं जेपीएन 2015 या जुन्नर तालुक्यातलाच नाही पुणे जिल्ह्यातलाच नाही तर महाराष्ट्रामधल्या टेनिस बॉलची अत्यंत भव्य स्पर्धा जी आपण आयोजित करतो आदरणीय आमदार वळसे पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त व आपल्या गावचे सुपुत्र व जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पांडुरंग पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त याच्यासाठी इथं उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आपल्या महाराष्ट्रातला मराठी मातीतला माणूस आणि संपूर्ण जगावर क्रिकेटमध्ये आपल्या मराठी माणसाचं नाव मोठं केलं असे आदरणीय चंदूजी बोर्डे साहेब आदरणीय आमदार वळसे पाटील साहेब आदरणीय माजी आमदार पोपटराव गावडे साहेब क्रिकेटचं सिलेक्शन करायचं झालं तर मी इथल्याच लोकांचं सिलेक्शन करेल बघा मी माझी चेअरमन सिलेक्शन कमिटीचा होतो त्यावेळेस सिलेक्शन करत असताना बऱ्याचशा अडचणी यायच्या कोणाचे प्रेशर्स यायचे परंतु हा सामना पाहिल्यानंतर प्रेशर येणार नाही मला एवढं मी सांगू इच्छितो ज्या पद्धतीने हा आपला अहमदाबादचा पटेल त्यांनी कमाल केली एका ओव्हर मध्ये 4 सिक्सर्स मारल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो ते टेनिस बॉलवर हे खरोखर काहीतरी निराळाच खेळ आहे एक सांगू द्या हे मैदान देखील इतक्या संख्येने भरून गेलेलं आहे आणि विशेष म्हणजे ग्राउंड बघितल्यानंतर मला नाही वाटत की आमचे क्रिकेट खेळाडू आत्ता सध्याचे टेस्ट क्रिकेट खेळाडू ज्या पद्धतीने ही मुलं फिल्डिंग करतात त्या पद्धतीने करतील ज्या काय फिल्डिंग आजू बनेल आजू व्यापारी नक्कीच या ठिकाणी या
फटका खेळून काढतात ते वीर विकेट च्या दिशेला मात्र चेंडू जाताना जो पाहिलं मिळतोय एक धाव घेतली आहे इथं चिंतन सोहळा साजरा केला जातोय हो हा चेंडू नक्कीच बॅटची थोडा जेपीएलचा जो झाला आणि हा टेनिस क्रिकेटमधले एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा ते देखील भारावून गेले कवरच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहिलं मिळतोय सिंगल अतिशय वेगवान स्वरूपात पडून पुढे सज्ज होतोय तयार होतोय धावखुरी आदरात हा चेंडू अतिशय वेगवान रित्या सिंगल नक्कीची पळून पूर्ण केली जाते व्यासपीठावरती कोण बसलंय भारतामध्ये सर्वात मोठी लेदरची क्रिकेटची स्पर्धा भरवणारे आमचे मार्गदर्शक गसांमध्ये आपण खेळताना पाहिले हो या दरम्यान मात्र सिंगलची घेतली गेली आहे एक धाव नक्कीची घेतली गेली आहे राजस्थान रॉयल आयपीएल मध्ये मात्र गाजवत असलेला प्रसिद्ध गोलंदाज प्रवीण तांबे यांच्या स्पर्धेमध्ये खेळ्या पप्पू रांगोळे नॉन ट्रॅक करीसला खेळण्यासाठी जो सज्ज झालाय हो मिडऑफ करीसला नक्की चेंडू जाताना जो पाहिला मिळतोय टाया टाया आणि टाया नक्कीच मोठ मोठ आला शैलेश मैते पाटील अरे चेंडू जायचे होताना पाहिलं मिळतोय ओ वेग हिट केला गेलाय चेंडू तीरा सीमारेषा पार वन ऑफ द बाहुबली शतक झडप ओ याला बॅट पॉइंटच्या दिशेला झेल निघतो पप्पू रामोडेला मात्र परतावं लागतंय विकेट माघारी पप्पू रामोडे होतोय वसीम सुरुवात हाणामारीला नक्की सुरुवात ओ हा चेंडू जर पाहिला तर वाईट चेंडू आहे ती क्रिकेटची स्पर्धा देखील जवळ येऊन पोहोचली ओ या दरम्यान मीड विकेट सुफाईच्या खेळाडू लेदर क्रिकेटमध्ये मात्र नक्कीच खेळवला ओ या दरम्यान बॅटची करा चेंडू सीरा सीमा पार नो चान्स सच्चा जोडीदार शिवचिदंबर महिंद्रा ट्रॅक्टर्स व टू व्हीलर्स ओ बॅटची करा वन टू झेल सरकलाय निसटलाय चुकीली जायचे प्रत्येकाचा प्रयत्न या दरम्यान जमीनला समांतर लगा फटका मिड विकेट दिशेला जाताना जो बाहेर मिळतोय सिंगल घेतली एक धावची घेतली डब्ल्यू 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 चांगलं कामकाज डब्ल्यू 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 टेनिस क्रिकेटर तो मात्र जे पाहायला मिळाले या दरम्यान मात्र त्यांचं कामकाज केलं जाते आणि हा चेंडू जर पाहिला तर दरम्यान परत एकदा गोलंदाजा ओ या दरम्यान मात्र फार मोठी धडपड मात्र जिग्नेश पटेलची माहिती नव्हती एक धाव पूर्ण होतीये सिंगल दरम्यान पूर्ण जिंकली जाते ओ अजू अजू दरम्यान मात्र नक्कीच माघारी परतावं लागतं किमान अजू व्यापारीचा झेल टिपला आणि अजूला माघारी परतावं लागते संतोष शेठ येवले एक धाव मात्र पुन्हा एकदा मिरवी केला चेंडू आणि छेडा
दुसरं नाव एकशे रुपये फार मोठी प्रेक्षकांची गर्दी आहे. कोण कुठे कोण कुठे कोण कुठे बसलेला आहे तर तू बसलेला आहे आणि सामन्याचा आनंद घेत आहे. आणि हा चिरमाया एक धावा करून एक विकेट दिली. खेळ शाळेकर हो फोटो चकवले. दुसऱ्या बॉलने प्रयत्न. आर्य बोरन आर्य बोरन धाव घ्यायची करून शिवाय फटा फटा खेळला गेलाय. एक धावे दुसरीचा प्रयत्न करायचा केला नव्हता की काय. आर्य बोरन प्रेक्षक वर्गांना विनंती आहे. प्रेक्षक वर्ग जोपर्यंत सामना संपत गर्दीचा उच्चांक डीजे 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 या गर्दीच्या महापुरासाठी या ठिकाणी आपण जे पाहतोय श्री धर्मदास पंचम साखोरी संघ या वर्षीचा विजेता आहे. आता थांबायचंय सरपंच साहेब. सरपंच साहेब साखोरी 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 संतोषजी भालेराव विनंती करतोय. आपल्याला बरेचसे मान्यवरांची अगदी मुलाखत घ्यायची आहेत त्यामुळे मी विनंती करतोय या ठिकाणी आता सर्वांनी थोडस थांबावं. समोरचे सगळे थोडेसे खाली आहे.
अरे थाम।